आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. बदलापूर आणि वांगणी दरम्यान पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात NDRF आणि स्थानिक नागरिकांना यश आले आहे. ऑपरेशन महालक्ष्मी सुरू असतानाची ही अंगावर काटा आणणारी काही दृश्य आता आपण पाहणार आहोत. मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस शुक्रवारी रात्रीपासून चामटोली गावाजवळ अडकली होती. पुराचे पाणी वाढत असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं हालचाल करून मदत व बचाव कार्याला सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वतः सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. NDRFच्या जवानांनी दुपारी 12 सुमारास मदत कार्य सुरू केले. त्यांना अन्य यंत्रणाबरोबरच स्थानिक नागरिकांची साथ मिळाली. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वे बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर 14 बसगाड्या व 3 टेम्पोच्या मदतीनं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. समोरून ठाणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे आणि अशातच बदलापूर मागणीच्यामध्ये चामटोली या गावात महालक्ष्मी एक्सप्रेस बंद पडल्या. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की जे रेल्वेचे ट्रॅक आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती पूर्ण ठप्प पडले आहे. या ठिकाणी NDRFचे जवानांचा बचाव करत चालू आहे. आता काही प्रवाशांना गावामध्ये बाहेर काढण्यात काम चालू आहे. तर महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी एअरफोर्सची 2 हेलिकॉप्टर्स पाहणी करण्यासाठी मुंबईतून रवाना झाल्या होत्या. मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तर काही प्रवासी चांगले संतापले होते. जे स्थानिक लोकांनी चांगलं सहकार्य केलं आहे, त्यांनी सगळ्यांना खाऊ पिऊ घातलेलं आहे, चहा बिस्किटाची सगळी सोय केलेली आहे. फक्त रेल्वेने एक चूक केली, ते अंबरनाथ स्टेशनपासून गाडी आतमध्ये आणायला नाही पाहिजे होती. पाणी रात्रभर त्या पायरीजवळ यायचं राहिलं होतं पाणी. फक्त पाणी जर आज शिरलं असतं तर किती हालत झाली असते लोकांची. रेल्वेने प्रवाशांची सोय व्यवस्थित केलेली नाही. लोकांना बाहेर काढण्यामध्ये खूप त्रास झालेला आहे. गळ्यापर्यंत पाणी होतं. बाहेर पडताना सगळ्यांचे सामान भिजलेले आहेत, पैसे वगैरे वाहून गेले आहेत, पाकिटं सगळ्यांचे वाहून गेलेले आहेत, बॅगा वाहून गेलेल्या आहेत. आणि माणसं मनुष्यबळ कमी होतं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी. फक्त 4 बोटी त्याच्यामध्ये ती व्यवस्था केली होती. त्यामधून फक्त महिला आणि मुलं 2000 पब्लिक होतं, पण महिला आणि मुलांची फक्त सोय झाली, पण बाकीच्या लोकांना बाहेर पाण्यातून पोहत या लागलं, बाहेर पडायला लागलं. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये असलेल्या 2000 प्रवाशांमध्ये 9 गर्भवती महिला होत्या. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य प्रवाशांच्या जेवणाची व वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. काही वेळातच त्यांना बदलापूरला नेले जाणार असून तेथून मनमाड मार्गे कोल्हापूरला पाठवले जाणार आहे. अमित जाधव सह तन्मय सोनी, स्वानंद मीडिया, बदलापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.